झेडपी पंचायत समितीच्या सर्व जागांवर निवडणुका घ्या, अन्यथा सर्वच जागांच्या निवडणुका पुढे ढकला. राज्य सरकार सुप्रीम कोर्टात मागणी करणार. राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये अजब पेच निर्माण झालाय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगानं केवळ 27% ओबीसी राखीव मतदारसंघांमधील मतदान स्थगित केलंय. याविरोधात आता राज्य सरकारनं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. एकतर सर्व जागांवर निवडणूक घ्या किंवा सर्व निवडणुका पुढे ढकला अशी मागणी 13 डिसेंबरच्या सुनावणीमध्ये राज्य सरकार सुप्रीम कोर्टात करणार आहे. 4-5 राज्यांच्या मध्ये अशाच प्रकारचा प्रसंग आलेला होता, त्यावेळेसचा निकाल न्याय व्यवस्थेचा वेगळा लागला. बाकीच्या निवडणुका ओपनच्या आणि SC ST च्या होणार आणि OBC च्या होणार नाही, हे काही न्यायाला धरून नाहीये. मंत्रिमंडळात अशी चर्चा झाली की एकतर निवडणुका सगळ्या घ्या किंवा मग सगळ्या स्टे करा, थांबवा. केंद्राला इम्पिरिकल डेटा देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणीही राज्याकडून करण्यात आली आहे. उज्ज्वला योजनेसारख्या उपक्रमांना इम्पिरिकल डेटा चालतो, मात्र आरक्षणासाठी राज्य सरकारला हा डेटा दिला जात नसल्याचा आरोप भुजबळांनी केलाय. प्रशासकीय दिरंगाईमुळे मागासवर्ग आयोगाला निधी मिळत नसल्याचंही भुजबळ यांचं म्हणणं आहे. ही गोष्ट जी आहे, काल आम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर आणि मंत्रिमंडळाच्या समोर अगदी स्पष्टपणे मांडली, तुम्ही असा जो दिरंगाई वेळ करू नका, वेळ काढू नका, तुमच्या काय अडचणी त्यांना सांगा, त्याच्याकडून मार्ग काढा ना. परंतु ते रामच्यापर्यंत सुद्धा येत नाही, ते आम्हाला सुद्धा नंतर काहीतरी झाल्यानंतर कळतं. राज्यातील 106 नगरपंचायतींमध्ये निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलंय, मात्र 1,802 पैकी 400 जागांवरील मतदानाला अचानक ब्रेक लागल्यानं सर्वच पक्ष आणि उमेदवार संभ्रमात आहेत. आता त्यांचं लक्ष असेल ते सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे. मुंबईहून दीपक भातुसे आणि नवी दिल्लीहून रामराजे शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे बिपिन रावत यांच्या अपघाताची चौकशी व्हावी, जर जबाबदार अधिकाऱ्यांच्या बाबतीत असं होत असेल तर दुर्दैवी आहे, असं काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. ते पुण्यात बोलत होते. सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली UPA, संजय राऊतही पुढाकार घेत आहेत. UPA भक्कमपणे उभं राहील असंही थोरात म्हणाले. 2 मिनिट उभं राहायचं. BMC सभेतील धक्काबुक्की प्रकरणी शिवसेनेच्या नगरसेविकांनी राज्य महिला आयोगाकडे लेखी तक्रार केली. पालिका सभेत 3 डिसेंबरला भाजपकडून धक्काबुक्की विनयभंग झाल्याची लेखी तक्रार नगरसेविका शीतल म्हात्रे, विशाखा राऊत, अरुंधती दुधवडकर यांनी केली. नगरसेविकांची तक्रार चुकीची आहे, भाजपला काही काम नाही, जुने व्हिडिओ उकरून काढतायत, असा हल्लाबोल सेना नगरसेविकांनी केला. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.